कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज Z5 सोबत, तेही एकदम फ्री। बस कुठे आहे गम्मत? सखू तुम्हाला सुरवंट माहितीये का? सुरवंट त्याच्यानंतर फुलपाखरू होते। पण मला सुरवंटच माहिती नाहीये। अरे देवा, मग काय माहितीये तुम्हाला? ती दुसरी आई आहे ना, तिने भयोताईच्या गालाला जोडात चिमटा काढला आणि तिला रागवली ती वाईटे। खरेच? हो, ती नेहमी असेच करते। नाही नाही, असे काही नाहीये सखू, उलट आमची गट्टी जमली होती, आमची गंमत सुरू होती म्हणून तुला असे वाटले। असे बोलायचे नाही, कळले? हो। चल जा आता खेळायला। अरे तर हे सगळे, अरे रे, माझ्याकडे पाहून खोटे बोलता येणार नाही म्हणून नजर वळवलीत ना तुम्ही यशोदा? जाऊ दे ना। यशोदा, अहो असे कसे? सखूने समजा खरे सांगितले असेल तर तुम्हाला खूप त्रास होणार आहे। हो मी सवंगडी आहे ना तुमचा, मग मला नाही का सांगणार तुम्ही? अहो मला जरा जरी त्रास झाला तरी तुम्ही लगेच धावून येता, माझ्या मनावर फुंकर घालता, मग मला तुम्हाला असा होणारा त्रास बघवेल का? मला खरे सांगा काय, ते माझी शपथ आहे तुम्हाला। नानांनी दुसरे लग्न करून धाकट्या आईंना घरी आणले। सुरुवातीचे काही दिवस त्या काहीच बोलत नव्हत्या, पण मग हळूहळू घरात कोणी नसताना त्या माझ्यावर रागवू लागल्या। त्यांनी मला बजावले की जर तू हे कोणाला सांगितलेस तर मी तुझे भावंडांना त्रास देईन। त्या बाकीच्यांसमोर मात्र माझ्याशी खूप प्रेमाने वागतात। असं? नाना त्यांच्यावर राग काढतील म्हणून आणि त्या मुलांना त्रास देतील म्हणून मी हे कधीच कोणाला सांगितले नाहीये। आज घरी मंगळागौर आहे, पण आम्हाला धाकट्या आईने सांगितले की कोणी घरी नाही थांबायचे, म्हणून मी मुलांना घेऊन इकडे देवळात आले। पण तुम्ही कोणा मोठ्यांची मदत घ्यायला हवी, असा त्रास सहन करता कामा नये, त्यांचे खरे रूप सगळ्यांना कळलेच पाहिजे। नाही नको, आणि तुम्ही कुठे बोलू नका। अहो पण माझी शपथ आहे तुम्हाला, आई गेल्यानंतर मला आमच्या घरात भांडण तंटा नकोय। आणि मी तरी कुठे माहेरी असते, मी तुमच्याकडे तर असते। अहो यशोदा, एक विचार मात्र मनात येतोय, मुलांनाही आपल्या घरी आणता येईल का? मला धाकट्या आईची भीती वाटते, त्यांनी मुलांना त्रास नको द्यायला। हो हो, हा चांगला उपाय, तुम्ही घेऊन या मुलांना आपल्या घरी। चालेल, मी आजच त्र्यंबक आजोबा आणि आईशी बोलते। होय, ते नकार नाही देणार। Z5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।